लहानपणापासून मी स्टाईलिंगमध्ये फॉलो केले असेल तर एकालाच, तो म्हणजे आरसा. तुम्हाला आरशात बघून जी गोष्ट स्वतःकडे बघून छान वाटते, स्माईल आणते चेहऱ्यावरती, द थिंग इन यू दॅट ब्रिंग्स ए स्माईल ऑन युअर फेस इज युअर स्टाईल. तुम बघून काळीच फोन मला करते वाजते टुरुम टुरुम, मग बस गी लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 ब्रुम. लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये तुझं स्वागत आहे अवधूत दादा. सर्वात पहिल्यांदा स्टाईलिश अवॉर्ड आहेत ऑब्व्हियसली, मला तुला विचारायचं आहे स्टाईल म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय? स्टाईल म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला आरशात बघून जी गोष्ट स्वतःकडे बघून छान वाटते, स्माईल आणते चेहऱ्यावरती, द थिंग इन यू दॅट ब्रिंग्स ए स्माईल ऑन युअर फेस इज युअर स्टाईल. लहानपणापासून मी स्टायलिंगमध्ये फॉलो केले असेल तर एकालाच, तो म्हणजे आरसा. एक नंबर होता. थँक यू. आजवर जे काही आहे ते महाराष्ट्रामुळे आहे, त्यामुळे अंगावर आणि डोक्यावर जिथे भगवा असतो तिथे मी कम्फर्टेबल असतो. असं बऱ्याच वेळेला होतं काय काय, पण मला असं वाटतं की संगीत जसं आहे की ज्याच्यामध्ये जे म्हणतो ना आपण की जे शिस्तबद्ध आहे ते संगीत नसतं. लाटांमध्ये संगीत हे प्रत्येक दोन लाटेमधलं अंतर सेम नसतं. पावसाच्या पावसाच्या थेंबांमध्ये संगीत आहे पण त्यातलं अंतर सेम नसतं. त्याप्रमाणेच ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात जी खरी स्टाईल चुकते ती खरी स्टाईल होऊन जाते तुमची, असं मला वाटतं. खूप मजा असते त्याच्यातून, नवीन नवीन स्टाईल्स येतात. अर्थात फार अशी गंमत कधी झाली नाही की काय सुटलंच आहे, धोतर सुटलं असं कधी घडलेलं नाही, पण त्यातल्या त्यात कधी 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 चुकून न बघता अंधारामध्ये येता येता कारमध्ये दोन सॉक्स घातले, एक पांढऱ्या रंगाचा एक काळ्या रंगाचा, असं झालेलं आहे. तुम बघून काळीच फोन मला करते वाजते टुरुम टुरुम, मग बस गी लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 ब्रुम. म्हणजे तुझी वाईफ आता इथे आलेली नाही आहे, पण तरी पण असे काही क्वेश्चन्स आहेत जे तुझ्या वाईफशी बरोबर आहेत आणि तुला सांगावे लागतील, म्हणजे कपल क्वेश्चन्स आहेत. सर्वात पहिल्यांदा भांडण झाल्यावर तुमच्यामध्ये सॉरी कोण म्हणतो? मीच ऑफकोर्स, ती नाही आलेली ना माझ्यावर, आज सगळ्यात उत्तर देणार. तुमच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आय लव्ह यू कोणी म्हटलं? दररोज मीच. तुमच्या दोघांमध्ये म्हणजे असं खोडसर असं कोण आहे म्हणजे खूप ॲक्टिव्हली? मीच. तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म घेताय का? तुमच्या दोघांमध्ये रोमॅन्टिक तू कधी? मीच. मी दररोज नवीन नवीन गाणं गातो, पण जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, माझा न राहतो मी हरवून हा किनारा. मीच बघ सांगतो, डिक्लेरेशन फॉर्म घेत आहे तुम्ही. मीच आता परत ते मीच. प्लीज ये, प्लीज ये. थँक्यू अवधूत दादा तू इथे आलास. थँक्यू फॉर दॅट.